दौऱ्याचा आज सातवा दिवस चांगला खूप चांगला महाराष्ट्रभर प्रतिसाद मिळतोय आणि आज मुंबईत शक्ती प्रदर्शन काय सांगाल? नाही नाही, शक्ती प्रदर्शन कुठंच नाही केलं आम्ही कोणत्याच ठिकाणी. राज्यातला मराठा समाज त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गावात आम्ही जातो. शक्ती प्रदर्शन असं काहीच नाही आणि जनजागृती केली पाहिजे. समाजाच्या लेकराचा न्यायाचा प्रश्न आहे म्हणून आम्ही ती करतो आहे. बाकी काय उद्देश नाही. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा होते पहिली तुमची? नाही नाही, असं नाही म्हणताय ना. मला ते बालेकिल्ल्याचेच प्रश्न लय जागेवर विचारते. काय बालेकिल्ल्याचं काय संबंध आहे कोणाचं? हे बघा, जिथं मराठा समाज आहे त्या ठिकाणी आपण जातोच. इथं असं काहीच नाही कोणाचा बालेकिल्ला आहे म्हणून जायचं, कोणाचा बालेकिल्ला नाही म्हणून नाही जायचं. असला काय संबंध नाही बालेकिल्ल्याचा फेलेकिल्ल्याचा. समाज आहे शेवटी, त्यांचा आशीर्वाद घ्यायला आपण गेलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि असं काहीच नाही. रात्री उशिरा जी सभा झाली होती आयोजकांवर गुन्हे दाखल केले, नियमांची मोडतोड केली म्हणून आणि सभा अजूनही रात्री सुरू झाली. पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे. बघतो मी मला माहिती नाही, बघतो मी होईल सगळं व्यवस्थित होईल. पण लोकशाहीत सभा घेण्याचा अधिकार सर्वांना असेल तर सगळं? नाही नाही, त्यांनी स्वागत केलेलं आहे सभांचं. नाही नाही, त्यांचं नाही मला माहीत. पण सरकारने चांगलं काम सुरू केलं आहे गुन्हे दाखल करून, कारण क्रिकेटला रात्रंदिवस चालतं बा, बाकीचे सगळे केंद्र पण चालते. गोरगरिबांच्या लेकरांचा प्रश्न मार्गी लागू नये ते सरकारला चालत नसेल. शेवटी जनतेचं त्यांना काही देणं घेणं नसावं, जनता महत्त्वाची नाही आहे. शेवटी ते क्रिकेट अख्खी रात्र बी चालली तरी चालतं, तिथं पण आरडा असतोच. तिथं काय सगळ्यांनी काय तोंडाला बांधलेलं नसतं किंवा त्यांच्या तोंडाला काय टाके टाकलेले नाही आहेत, ते चालतं. केंद्र आहेत, अनेक प्रकार आहेत तसे काढायचे ठरले तर, अनेक प्रकार आहेत. न्याय सारखा असावा आणि आम्ही करतच काय नाही, उलट सरकारचं काम करतो हे सरकारनं समजून घ्यायला पाहिजे की आम्ही शांततेचं आवाहन करतो. आम्हाला माहीत होतं वातावरण हे दूषित करायला लागलेत, आपण जर समाजाला शांततेचं आवाहन केलं तर समाज ऐकतो शांत पण राहील. म्हणजे खूप जमेची बाजू आहे सरकारसाठी आणि कायदा अबाधित राहण्यासाठी, जमेची बाजू आहे त्यांच्यासाठी. नसतं समाजाचं काय ते बोलल्याच्यानंतर थोडंसं रोष समाजात निर्माण झाला होता. मी माझी पाठ थोपटून घेत नाही, परंतु काही अंशी रोष कमी झाला आहे. उलट सरकारनं घेऊन समाजात शांतता पसरावी हे सांगतो आम्ही, हे करू द्यायला पाहिजे. परंतु आता बघूयात पुढच्या बी कारवाई आहेत ना, पुढं पण बरंच आहे, बघूयात मग. आम्हाला खिंडीत पकडायचं म्हणल्यावर बघूयात पुढं. पण आम्ही काय, आमचं एकही माणूस त्या कारवाईला घाबरणार नाही किंवा खाजणार बी नाही. आम्ही समाजासाठी काम करतो शांततेत. ठीक आहे, त्यांचं ते काम ते करतील. पोलीस बांधवावर दबाव असू शकतो सरकारचा, त्या टायमाला सरकारच बघू आम्ही, कारण यांना दोष देऊन उपयोग नाही. बघूयात.